पंढरपूर शहर पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक 480/2021 भारतीय दंडविधान कलम 379 प्रमाणे दिनांक 23 जुलै 2021 रोजी दाखल असून सदर गुन्ह्याचे तपास कामे माननीय विक्रम कदम उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचारी हे तपास करीत असताना पंढरपूर शहर पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांनी तांत्रिकदृष्ट्या तपास करून अकोले बुद्रुक तालुका माढा येथील एका इसमाने सदर गुन्हा केल्याचा संशय आला. सदर इसमावर पाळत ठेवत असताना गुन्हे प्रकटीकरण शाखेचे राजेंद्र मगदूम सहाय्यक पोलीस निरीक्षक व त्यांचे पथकास बातमी मिळाली की सदर इसम त्याचे साथीदारासह त्यांनी चोरी केलेली मोटरसायकल चंद्रभागा एसटी स्टँड परिसरात विक्री करण्यात येणार आहे अशी बातमी मिळाल्याने गुन्हे प्रकटीकरण शाखेचे राजेंद्र मगदूम सहाय्यक पोलीस निरीक्षक व त्यांचे पथकाने सापळा रचून दोघांना शेताफीने पाटला करून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे असलेली मोटरसायकल बाबत चौकशी केली असता सदरची मोटरसायकल इंदापूर जिल्हा पुणे येथून चोरून आणल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्याकडे सदर गुन्ह्याचा तपास केला असता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे सांगितल्याने त्यास सदर गुन्ह्याची तपास कामे अटक केली. अकोले बुद्रुक तालुका माढा येथील आरोपीने व त्याचा साथीदार परिते तालुका माढा येथील येत असून त्यांच्याकडे कौशल्यपूर्ण चौकशी केली असता चौकशीअंती सदर दोघांनी मिळून पंढरपूर शहरातून व इंदापूर नातेपुते वालचंदनगर यवत कोथरूड कुडवाडी माळशेज बंड गार्डन खडक बारामती वालचंदनगर भोसरी सांगली इत्यादी ठिकाणाहून मोटरसायकल चोरी केल्याचे सांगितल्याने त्यांना सदर गुन्ह्याची तपास कामे अटक करून यातील अशा एकूण 19 मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच त्यांच्याकडे अधिक तपास करता त्यांनी वरील ठिकाणाहून चोरी केलेल्या मोटरसायकलपैकी काही मोटरसायकल तुंगत तालुका पंढरपूर येथील इस्माकडे विक्री करण्यास दिले असल्याचे सांगितल्याने लगेच तुंगत येथील इस्मा ताब्यात घेऊन त्याच्याकडे तपास केला असता त्याने एकूण 6 मोटरसायकली त्यांच्याकडे असल्याचे सांगितले. सदर गुन्ह्यातील तपास कामी जप्त करण्यात आले आहे. सदर गुन्ह्यातील अकोले बुद्रुक येथील व त्याचे परिंदे येथील साथीदार त्यांच्याकडे पंढरपूर शहर पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक 467/2021 भारतीय दंडविधान कलम 379 प्रमाणे दाखल गुन्ह्यातील मोटरसायकल त्यांनी चोरी केल्याचे त्यांनी सांगितल्याने त्यांना सदर गुन्ह्याची तपास कामी अटक करून त्यांच्याकडे तपास केला असता त्यांनी मोटरसायकल चोरी करून कंदर तालुका करमाळा येथील एका इसमाकडे विक्री करण्यास दिली असल्याचे सांगितल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे तपास केला असता त्याच्याकडे पंढरपूर शहर पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक 467/2021 भारतीय दंडविधान कलम 379 प्रमाणे दाखल गुन्ह्यातील मोटरसायकल व इतर 2 मोटरसायकल अशा 3 मोटरसायकल जप्त करण्यात आलेल्या आहे. पंढरपूर शहर पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून मागील 1 वर्षाच्या कालावधीत एकूण 111 मोटरसायकली अंदाजित किंमत 39 लाख रुपये जप्त केलेल्या आहेत. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक माननीय तेजस्वी सातपुते अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे माननीय विक्रम कदम उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग पंढरपूर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम पोलीस हेड कॉन्स्टेबल शरद कदम पोलीस हेड कॉन्स्टेबल बिपिनचंद्र ढेरे पोलीस हेड कॉन्स्टेबल सूरज हेंबाडे पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र गोसावी पोलीस हेड कॉन्स्टेबल इरफान मुलानी पोलीस नाईक इरफान शेख पोलीस नाईक शोएब पठाण पोलीस नाईक महेश पवार पोलीस कॉन्स्टेबल संजय गुटाळ पोलीस नाईक सुनील बनसोडे पोलीस नाईक सुजित गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल समाधान माने पोलीस कॉन्स्टेबल विनोद पाटील पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन केवळे पोलीस कॉन्स्टेबल अनवर अत्तार सायबर पोलीस ठाणे यांनी केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक सुनील कांबळे व महेश पवार हे करीत आहेत.